तर राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी ती म्हणजे अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणी अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीनं या चौकशीची मागणी करणारा ठराव हा मंजूर केला होता. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणात अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलंय. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीनं या चौकशीची मागणी करणारा ठराव हा मंजूर केला होता. तपाऊया चंद्रकांत दादांनी त्यांच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय ते. 3 एप्रिल 2021 रोजी सचिन वाझेनं एनआयएला एक लेखी कबुली जबाब दिला. अजित पवारांनी दर्शन घोडावत नावाच्या व्यक्तीमार्फत बेकायदा गुटखा विक्रेत्यांकडून 100 कोटी रुपये गोळा करण्यास मला सांगितलं होतं असा आरोप वाझेनं केलाय. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मला बीएमसी कंत्राटदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितलं तसंच 50 उपकंत्राटदारांकडून प्रत्येकी 2 कोटी रुपये घेण्यास सांगितलं होतं असा दावा सुद्धा वाझेनं केलाय. चंद्रकांत दादा यांनी अमित शहा यांना हे पत्र लिहिलेलं आहे.